नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. अखेर बहुप्रतीक्षित मुंबई लोकल सुरू करण्याबाबत निर्णय. 1 फेब्रुवारी पासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली माहिती. आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत सादर. यावर्षी GDP 7.7% घसरण्याचा तर पुढील वर्षी 11% वाढण्याचा अंदाज. सांगलीत हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. आटपाडीतील पोलीस निरीक्षकासह 6 जणांना अटक, तर 2 तरुणींची सुटका. अण्णा हजारेंकडून उद्यापासून होऊ घातलेलं उपोषण स्थगित. मनधरणी करण्यात भाजपाला यश. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राष्ट्रपती कोविंद यांचा दावा. राष्ट्रपती अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार. राम मंदिराच्या नावानं चंदा हा भाजपाचा धंदा. राम मंदिर पैसे गोळा करण्याचे काम भाजपा रूपी रावण करत असल्याचा काँग्रेसचा गंभीर आरोप. केंद्रीय आयकर आणि GST जाचक कायद्याच्या विरोधात राज्यभरात CA, कर सल्लागार आणि व्यापाऱ्यांचं आंदोलन. जाचक अटी रद्द करण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष होऊ नये. त्यांची मागणी पूर्ण झालीच पाहिजे. विरोधी पक्षांचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार. जयंत पाटील यांचं वक्तव्य. शेतकरी आंदोलन हाताळण्यात केंद्र सरकार संपूर्णपणे अपयशी. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका ठरणार. सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. आणि राज ठाकरेंची जोपर्यंत परप्रांतीयांची भूमिका बदलत नाही तोपर्यंत राज ठाकरेंबरोबर भाजपा निवडणुकीत एकत्र येणार नाही. चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती. प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.